अकोला शहरामध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली. अर्ध्या तासासाठी आलेल्या पावसाने अकोलेकरांना दिलासा मिळाला. शहरात हा पाऊस पडला असला तरी ग्रामीण भागामध्ये मात्र पेरणीसाठी दमदार पावसाची अपेक्षा आहे. चंद्रपूरमध्ये पावसामुळे उन्हाच्या काहिलीनं हैराण नागरिकांना दिलासा मिळालाय. तसंच शेतकऱ्यांची पेरण्यासाठी लगबग वाढली आहे. आता पावसाचा अनुशेष भरून निघावा हीच शेतकऱ्यांची इच्छा आहे. वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव, रिसोड आणि मंगरुळपीर तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला. हवामान खात्यानं जिल्ह्याला 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट दिलाय. पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. काही शेतकऱ्यांनी पेरणीला आता सुरुवात केली. पालघरमध्ये भात शेतीच्या कामांना वेग आला. यंदा 75,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर भाताची लागवड होणार आहे. सध्या पेरणीयोग्य पाऊस सुरू असल्यानं शेतकऱ्यांनी शेतात नांगरणी करून पेरणीला सुरुवात केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवलीमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. दिवसभर ऊन असल्यानं काही अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजं तवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची ना अमृत नोनी पॉवर प्लस. प्रमाणामध्ये उकाडा जाणवत होता मात्र संध्याकाळी अर्धा तास पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. कल्याण पूर्वच्या पत्रीपूल परिसरात सखल भागातल्या चाळींमध्ये पाणी शिरलं. घरात पाणी शिरल्यानं सामानाचं मोठं नुकसान झालं. कल्याणमध्ये रिमझिम पावसानंच ही अवस्था केली तेव्हा नाले सफाईचे सर्व दावे फेल ठरलेत. पाणी शिरून झालेल्या नुकसानीवर रहिवाशांनी आता संताप व्यक्त केला. भंडाऱ्यामध्ये पावसानं हजेरी लावल्यानंतर नगर परिषदेचं पितळ उघडं पडलंय. पहिल्याच पावसामध्ये शहरात रस्त्यांवर पाणी साचलं. मुस्लिम लायब्ररी ते त्रिमूर्ती चौक दरम्यान मोठे खड्डे पडले. या खड्ड्यांमध्ये पडून अपघात होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांमध्ये महागड्या भाज्या मुंबईकरांचा खिसा रिकामा करतील अशी शक्यता आहे. पावसाळा सुरू झाला असताना मुंबईमध्ये भाज्यांचे दर कडाडलेत. लांबलेला मान्सून, वादळी वाऱ्याचा फटका, हिटवेव्ह या कारणामुळे भाज्यांचं उत्पादन कमालीचं घटलंय. भाज्यांची मागणी अधिक आणि आवक कमी यामुळे बाजारात भाज्या महागल्या. लाल मातीतली कुस्ती म्हणजे